सर्वांच्या मन एक विध करी, एक देह धरी नित्य सुख, अनेकत्व सांडी अनेकत्व सांडी, तेच आहे ब्रह्मांडी रूप तुझे, म्हणे गोरा कुंभार नाही रूपरेख, तेच तुझे सुख नाम देवा। विठ्ठल 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 विठ्ठल। या या मंडळी, अगदी योग्य वेळी आलात। हे बघा, मी आता पूजेला सुरुवातच करत होतो, अजून एक विठ्ठलाची मूर्ती। अहो काय सारखं ते इट्टल इट्टल करत राहता। आता आपण दोघच नाही, आता आपल्या संग हे छोटे बाळबी आहे। तेव्हा थोडा लक्ष कुटुंबाकडे बी द्या। म्हणजे हा जगनियता विठोबा आपल्या कुटुंबाचा भाग नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला? हा विठोबा हेच आपलं कुटुंब। अहो, पर या कुटुंबात बाकीची भी मंडळी आहेत की नाही? या काळा इथाला शिवाय बाकीच्याच नेहमी येळ द्या म्हणते मी। सारखं आपलं ते चक्र फिरवायचं, नाही ते त्या इठ्ठलाची पूजा करत बसायची, दुसरा उद्योगच नाही। हे पा, तुमचा विठुरा रुगाचाच राग आहे, तो या जगाचे चक्र चालवतो, म्हणून आपल्यासारख्या मातीच्या गोड्यांना आकार मिळतो। वा वा वा, सगळी त्याची कृपा आहे। माझ्या आयुष्यात तुमच्यासारखी पत्नी येणे, आपल्या दोघांच्या संसाराला या चिमुकल्या गोंडस बाळाच्या रूपानं सुख येणे, ही सगळी त्याचीच कृपा। मग त्याला विसरून कसं चालेल? ऐकतावा, त्याला इसरा असं कुठं म्हणते मी, पण या छोट्या लेकराकडं जरा लक्ष द्याल की नाही? आव, ज्या भक्तीनं तुम्ही त्या इठ्ठलाच्या मूर्तीला लोणी लावता ना, त्याच भक्तीनं या चिमुकल्यालाही खाऊ पिऊ घाला म्हणते मी, नाही तर त्याच्याला वाटेला येईन ती माती। तुम्ही विनाकारण वाद घालत आहात। हे बघा, मी धुणं भांडी करून इरीवर जाऊन पाणी भरून येते, तवसर या चक्रे लक्ष ठेवा। आणि हो, मी येईपर्यंत त्या इठ्ठलापाशी जाऊ नका, नाहीतर माझं पोर बसायचं रडत आणि तुम्ही बसायचा भजन करत। आले म्या। श्री हरी विठ्ठल, काय बोलावं हिला? खर तर मी पूजा करावी म्हणून सगळी तयारी ही करून देत असते, आणि आता विठ्ठलाला रागही भरते क मला? एवा विठ्ठला, तुझे भक्त सुद्धा तुझ्या कारभारा इतक्या चणाखलनी आहेत बरं का? वा वा वा, चला आता तुम्ही इथे बसा बरं, आणि आई येईपर्यंत शांत राहायचं, त्रास द्यायचा नाही। आपण दोघं मिळून विठ्ठलाची पूजा करूया। मी तुमच्यासाठी काही मातीची खेळणी बनवून ठेवतो, पण त्या आधी माती भिजवायला हवी। विठ्ठल 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 विठ्ठल। माझ्या बाळा
बाळ घेतोस आणि स्वतःला माऊली म्हणून घेतोस वैरे? या दगडी मूर्तीने तुमच्यातला बापाचा सुद्धा दगड केला हो। माझ्यावर विश्वास ठेव। हे काय झालं, कधी घडलं याची मला काही कल्पना नाही। माझ्या पायाखाली कोण आहे याची मला जाणीव सुद्धा झाली नाही। मी स्वतःच्या लेकराचा जीव घेईल का? नाही, तुम्ही जीव घेतलाच नाही। योच योच आहे बापाचा धनी। विठ्ठल विठ्ठल, आता एका माऊलीचं खोप काय असतो हेच तुला दाखवते। आता याला इथे ठेवायचं नाही, आता याचे तुकडेच केले पाहिजेत। खबरदार मला स्पर्श कराल तर। विठ्ठला 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 विठ्ठला, अजून मी त्या क्रूर विठ्ठलाचंच नाव घेताय। जगात कोणी याचं नाव घेणार नाही असा शाप आहे का आईचा या जगाच्या बापाला? असा अनर्थ करू नकोस। उठ पोरा, तुझी भक्ती श्रद्धा तुझा अढळ विश्वास पाहून आम्ही प्रसन्न झालो। घरादारावर संकटाचं आभाळ कोसळलं असतानाही तुझ्या भक्तीचा आणि विश्वासाचा चिरा ढळला नाही। मला तुमचे चरण स्पर्श करता येणार नाही, माझं पोर मेलंय। माते, तुझंही भाग्य थोर, आपल्या एकुलत्या एक पुत्रासाठी तू भगवंताशी संघर्ष केलास, मग तुमचं दुःख मला कसं पाहावेल बरे? तुमच्या भक्तीचं महात्म्य जगाचे नियमही बदलते। विठ्ठल 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 विठ्ठल।